नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मात बहुतेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ असे संकेत सांगितलेले आहेत। आपण गाय, कावळा, साप, मुंगूस अशा अनेक प्राण्यांचा संबंध हा देवाशी जोडतो। प्रत्येक प्राण्याचा संबंध काही ना काही अंशी तरी देव किंवा भगवंताशी जोडलेला असतोच। त्यातील एक म्हणजे मुंगूस। हा खूप शुभ असा प्राणी मानला जातो। मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात श्री विष्णूंचं दर्शन करण्यासारखं आहे। ज्या दिवशी तुम्हाला मुंगूस दिसेल तो तुमचा दिवस खूप शुभ जाणार आहे हे समजून जा। आपण जे काही कार्य करणार आहात त्यात आपल्याला यश आणि सफलता मिळणार आहे। मुंगूस दिसला की 7 दिवसांच्या आत आपल्याला धनलाभ नक्कीच होतो, याचा तुम्ही अनुभव घेतला असेल। कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला पैसे मिळतात। आपण घराबाहेर काही कामानिमित्त पडलो असो आणि जर आपल्या उजव्या बाजूला मुंगूस दिसलं तर हे खूप शुभ मानलं जातं। मुंगूस आणि साप यांचं भांडण देखील खूप शुभ मानलं जातं। ज्या घरामध्ये मुंगूस असतं त्या घरात साक्षात श्री विष्णूंसोबत महालक्ष्मीचा वास असतो। म्हणून आजकाल आपण पाहतो की काही घरांमध्ये मुंगूस देखील पाळलं जातं। मुंगूस ज्या घरात असतं तिथं सापाचं भय कधीही राहत नाही। आपल्याला जर कधी मुंगसाची जोडी दिसली तर हे खूपच शुभदायक आहे। आपण जर कुठे बाहेर निघाला असाल आणि अचानक जर तुम्हाला मुंगूस दिसलं तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेलं त्या ठिकाणची माती घेऊन लगेच घरी परत या आणि घरी आल्यावर आणखी थोडी माती त्यात मिक्स करा आणि ती वाटीमध्ये ठेवा आणि ती वाटी देवघरामध्ये ठेवून द्या आणि त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावा। अगरबत्ती किंवा धूप जे काही लावलं असेल ती जळत नाही तोपर्यंत त्याच ठिकाणी बसावा। अगरबत्ती पूर्ण जळून जाईल त्याच वेळेस तुम्हाला जे काही काम करायचं आहे किंवा ज्या काही कामासाठी तुम्ही निघाला होतात त्या कामासाठी बाहेर पडायचं आहे। नंतर आपल्याला खूप सकारात्मक परिणाम मिळायला पाहिजे, भेटेल। जी काही कामं तुमची अडलेली आहेत ती कामं पूर्ण होतच नाहीत, ती कामं तुमची मार्गी लागतील। सर्व जे काही त्रास तुमच्या आयुष्यात आहेत त्यापासून तुमची सुटका होईल। हा उपाय तुम्ही अवश्य एकदा करून पहा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।